कालपासून आदित्य ठाकरेचं फार म्याव म्याव सुरू झालेलं आहे. काल पत्रकार परिषदेमध्ये घेऊन आदरणीय देवेंद्रजींचा जापान दौरा, उद्योग मंत्र्यावर टीका. आता बाहेरच्या दौऱ्यांवर, परदेशी दौऱ्यांवर कोणी टीका करावी? तर ज्यांनी आयुष्यामध्ये एक पण परदेशी दौरा स्वतःच्या पैशांनी केलेला नाही, प्रत्येक परदेशी दौऱ्यामध्ये साधं खाण्याचं बिल स्वतः दिलेलं नाही, ज्या घरामध्ये राहतात त्याचे एसी पण फुकट लावलेले आहेत, जी गाडी चालवतात ती पण एका आमदाराच्या मेडिकल कॉलेजच्या नावाने आहेत, जे आयवॉच घालतात, जे आयफोन वापरतात ते पण कोणी दुसऱ्यांनी दिलेले आहेत. म्हणजे ज्यांनी आयुष्य दुसऱ्यांच्या पैशावर काढलं, स्वतःच्या खिशात हात टाकणं, हे उद्धव ठाकरे आणि कुटुंबाच्या कुंडलीमध्येच नाही किंवा त्यांना जमतच नाही, अशा लोकांनी आदरणीय देवेंद्रजींच्या, मुख्यमंत्री साहेबांच्या, उद्योग मंत्र्यांच्या परदेशी दौऱ्यावर बोलणं हे म्हणजे थोडी तरी आदित्य ठाकरेला लाज वाटली पाहिजे. तुझ्या महाविकास आघाडीचं सरकार असताना तू मोठ्या डावोसला हे मंत्री म्हणून गेलेले, तिथे नेमकं काय झालं त्याची आयटनरी आम्ही जाहीर करू का? आमच्याकडे पण त्याची खरी आयटनरी आहे, शासकीय आयटनरी नाही. आम्हाला तुझा खरा कार्यक्रम माहिती आहे. मग आवाज सुधारण्यासाठी कुठे ट्रीटमेंट घेतली गेली, तिथे शासकीय पैसा कसा वापरला गेला, मग कुठल्या कोकिले बरोबर मिठू मिठू गाणं गात होतास, याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. पण आम्हाला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बोलणं हे आमच्या पक्षाच्या चौकटीमध्ये बसत नसल्यामुळे जास्त माहिती मी देणार नाही. पण परत आमच्या देवेंद्रजींवर उगाच उठसूट आरोप केलेस तर तुझ्या डावोसची, तुझ्या परदेशी दौऱ्याची सगळी आयटनरी, खरी आयटनरी हे आम्ही जाहीर केली आणि करणार, आणि मग महाराष्ट्राच्या समोर तुझं वस्त्रहरण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हे या पेंग्विन ठाकरेंनी लक्षात ठेवावं. ह्यांचा खरा राग हा काय शिंदे साहेबांवर नाही, हा काय सरकारवर नाही, पण ठाकरे फॅमिलीमध्ये जी चाललेली, दोन्ही भावामध्ये जी स्पर्धा सुरू झालेली आहे, आदित्य ठाकरेला परत परत लॉन्च करून पण त्याचं नुसतं राहुल गांधीच होत आहे, तो काय पुढे जायला तयार नाही. आणि दुसऱ्या बाजूला लहान भावाने जी काही गती पकडली आहे किंवा ग्रीप पकडली आहे, म्हणून त्याला लहान दाखवण्यासाठी ह्या पत्रकार परिषदात सुरू आहेत. ही माहिती खोटी असेल तर म्हणावा त्यांनी. म्हणजे एवढा जोर लावून पण, एवढी मंत्रीपद देऊन पण लोकांमध्ये आदित्य ठाकरेची लोकप्रियताच वाढत नाहीये, म्हणून छोट्या भावाला लहान करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. मध्ये जो तेजस ठाकरेचा कोविड काळाचा बिलचा जो विषय झाला, जिथे कोविड काळामध्ये रेस्टॉरंटमध्ये बसलेला आणि ते बिल जे समोर आणलं गेलं, ती माहिती भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला कोणी दिली ह्याच्या जरा संशोधन झालं पाहिजे. ती माहिती अशीच आली ते कोणीतरी मातोश्रीमधूनच पुढे पाठवली. लंडनचे लंडनमधले तेजस ठाकरेचे फोटोग्राफ कोणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना दिलेले आहे, पाठवलेले आहे. म्हणून उगाच तुमच्या आपसातल्या भांडणामध्ये आम्हाला काही रस नाही. तुम्ही आपसात भांडा काही करा,
पण उगाच आमच्या देवेंद्रजी फडणवीसांच्या जपान दौऱ्यावर जो अन्याय आमच्या सरकारवर तुमच्या स्वतःच्या भांडणामुळे आमच्यावर खालच्या पातळीची टीका केली मग काय तुमचं वस्त्रहरण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मग खरी आयटनरी पण बाहेर येईल खरा कार्यक्रम पण बाहेर येईल आणि जी कोण कोकिळे बरोबर तुझ्या गाण्यात चालू होतं त्याचं पण नाव आम्ही मग जाहीर करून टाकू म्हणून उगाच म्याव म्याव करत बसायचं नाही आणि यापुढे टीका करण्याच्या अगोदर दोन वेळा विचार करायचा जपान दौऱ्यामुळेच देवेंद्रजींच्या जपान दौऱ्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आज महाराष्ट्रामध्ये येते आहे तुमच्यासारखं नाही हवेत बोलणं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते यासाठी त्यांचे आभार मानायला पाहिजे तर उगाच सकाळी उठून म्याव म्याव करण्याच्या अगोदर एक लक्षात ठेवा की तुमच्या दौऱ्याची तुझ्या परदेश दौऱ्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे फोटो सकट आयटनरी सकट उद्या अगर जाहीर झाली तर मग तोंड लपून पळायचं नाही धन्यवाद बोला सर मराठा आरक्षणाची समिती ती फक्त विमानाने फिरते असं मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं आता मनोज जरंगे पाटलांनी उगाच उठसूट सगळ्यांवर टीका करण्यापेक्षा मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पावलं आमचं सरकार कसं टाकतंय तर त्यावर मनोज जरंगे पाटलांनी लक्ष द्यावं त्यांना मराठा नेता बनण्याच्या चांगली संधी ह्या निमित्ताने आहे जे काम विनायक मेटेजींनी सुरू ठेवलेलं ते पुढे घेऊन जाण्याची संधी आज जरंगे पाटलांना आहे म्हणून जबाबदारीने अगर त्यांनी वक्तव्य केलं तर विश्वासार्हता वाढेल असा मैत्रीचा सल्ला मी त्यांना देईन साहेब रोहित पवार यांच्या दोन कंपन्यांना नोटीस पाठवल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील धुळ्याचे आमदार आहेत त्यांना देखील आता त्यांची चौकशी सुरू झालेली आहे सुदगिरणीवर त्यांच्या धाड घातलेली आहे आणि 24 तासांपासून चौकशी सुरू आहे मला हे कळत नाही की ह्या आता रोहित पवारांच्या कारखान्यावर धाड पडली पोल्युशन कंट्रोलची धाड पडली आता ह्यांच्या ह्याच्यावर धाड पडली मग आमच्या वेळेत पण आमचं घर तोडण्यासाठी प्रयत्न झाले ना तेव्हा पण उडसूड आमच्या घरामध्ये अधिकारी पाठवले गेलेले मग तेव्हा आम्ही अशा पद्धतीची शेंबूड पुसून लढत बसलो नाही आम्ही कारवायांच्या समोर गेलो बुलडोझर घेऊन उद्धव ठाकरेच्या बोलण्यावरून आमच्या घरावर बुलडोझर चालवण्यासाठी अधिकारी यायचे 200 200 300 300 आमच्यावर खोट्या केसेस टाकल्या गेल्या मग तेव्हा आम्ही रडत बसलो नाही समोर गेलो तर म्हणून जे आगर चुकीचे आता पोल्युशन कंट्रोलची नोटीस भेटली ह्याच्यामध्ये आता मग आतापर्यंत त्यांचे सगळे नियम पाळले पाहिजे होते कुणाल पाटलांची केस मला काय सकाळी मी ऐकलेली नाही वाचलेली नाही तर माझं असं म्हणणं आहे की जे आहे कारवाई त्याच्या समोर जा आम्ही पण महाविकास आघाडी असताना तुम्ही काय संतासारखे वागले नाही आमच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत चुलीपर्यंत कसं पोचण्याचं काम तुमच्या महाविकास आघाडी सरकारने केलं ह्याचे दाखले आणि पुरावे आमच्या समोर आहेत महाराष्ट्र समोर आहे अंबादास दानवे यांनी ओबीसी प्रमाणपत्र पैसे देऊन घेतलं असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला मी तुम्हाला आठवत असेल मी एका पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट बोललेलो की अंबादास दानवे हे डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत विरोधी पक्ष नेता विधान परिषद राहत नाहीत आणि हे त्याच्यातलीच एक चाल आहे काँग्रेसला विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेता पद हवं आहे आणि म्हणूनच त्यांनी अंबादास दानवेवर टार्गेट करायचं सुरू केलेलं आहे म्हणून पहिलं हे लोकांना तिघांना एकत्र पण राहता येत नाही आणि मोठे चालले मोदीजींना 2024 हरवायला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट